मुंबई पोलिसांना धमकीचा एक मेसेज आलाय, 26/11 सारखा हल्ला करणार असल्याची धमकी या मेसेजच्या माध्यमातून देण्यात आली आहे. या घडीची मोठी अपडेट आपण पाहतोय. ट्रॅफिक कंट्रोल रूमला धमकीचा हा मेसेज आलाय. व्हॉट्सॲपवर पाकमधून धमकी आल्याची माहिती समोर येते. या घडीची ही मोठी अपडेट, 26/11 सारखा हल्ला करू अशी धमकी आलेली आहे, त्याचा मेसेज मुंबई पोलिसांना आलाय. भारतातील 6 जणांची मदत घेणार असल्याचं या मेसेजमध्ये म्हणण्यात आलंय. मुंबई पुन्हा दहशतवाद्यांच्या निशाण्यावर आहे का असा सवाल त्यामुळे उपस्थित झालाय. त्यामुळे मुंबई पोलीस सतर्क झाले. याच संदर्भात बोलण्यासाठी आपले प्रतिनिधी सूरज सावंत आपल्यासोबत जोडले गेलेत. सूरज, काय अपडेट्स? विनोदजी, नक्कीच काल रात्री हा मेसेज आलेला आहे, ट्रॅफिक कंट्रोलवरती हा मेसेज आलेला आहे. मुंबईत मुंबईत विविध ठिकाणी दहशतवादी हल्ला घडवणार आहे आणि 26/11 अधिक हा घातक असणार असल्याची माहिती ही देण्यात आलेली आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे याच हँडलरचे भारतात 6 जण आहेत आणि या 6 जणांच्या मदतीने तो हे सर्व दहशतवादी हल्ले करणार असल्याची माहिती देण्यात आलेली आहे. विशेष म्हणजे त्यांनी ही धमकी देताना अनेक उदाहरणं किंवा अनेक दाखले हे दिलेले आहेत. 26/11 असो, सिद्धू मुसेवाला असो, उदयपूरचे ब्लास्ट असो, असे विविध हल्ल्यांची माहिती त्याने दिलेली आहे आणि याच पेक्षाही मोठा हल्ला करणार असल्याची माहिती ही धमकीतून देण्यात आलेली आहे. विशेष म्हणजे काही 2 दिवसांपूर्वी हरिहरेश्वर येथे एक संशयास्पद बोट सापडली होती, त्यामध्ये देखील घातक शस्त्र ही देखील मिळाली होती. त्यामुळे मुंबईत सध्या अधिवेशन देखील सुरू आहे आणि अशा पार्श्वभूमीवर सणासुदींच्या काळामध्ये अशा प्रकारे धमकी येणं हे कुठेतरी चिंताजनक बाब आहे आणि या संपूर्ण प्रकरणाची गंभीर दखल ही मुंबई पोलिसांनी घेतली असून सखोल तपास हा देखील सुरू आहे. हे मेसेजेस हे नेमके कोणी केलेले आहेत? जो नंबर आहे तो पाकिस्तानचा टोल नंबर असल्याचं देखील कळतं आहे. त्यामुळे हे नेमका हा नंबर कोणी केलेला आहे याचा शोध आता मुंबई पोलीस घेताना पाहायला मिळत आहेत. मात्र याची गंभीर दखल वरिष्ठ पातळीवर देखील पोलिसांनी घेतली. अगदी सूरज, दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद. आपण पाहतोय अतिशय गंभीर दखल घेण्यात आलेली आहे आणि आता मुंबई पोलिसांनी त्या अनुषंगानं तपास सुरू केलाय. 26/11 सारखा हल्ला करणार असल्याची धमकी या मेसेज मधून देण्यात आली. हल्ल्याच्या तयारीत असलेले 6 जण नेमके कोण आहेत असा प्रश्न आता पोलिसांना भेडसावतोय आणि त्या अनुषंगानं तपासही सुरू झाला आहे.